एके काळची गोष्ट आहे. एक खूप श्रीमंत माणूस होता. त्याच्या तीन मुली होत्या. त्यातल्या दोन मुली खूपच लालची आणि स्वार्थी होत्या. पण त्याच्या तिसऱ्या मुलीच्या मनात मात्र भरपूर प्रेम आणि आदर होता. एक दिवस वडिलांना कळले की त्यांची काही जहाजे वादळामुळे समुद्रात बुडाली आहेत. त्या बिचाऱ्यांचे सगळेच काही संपून गेले जसे, शिवाय ज्या घरात ती लोक राहत होती. दोघी लालची बहिणी या प्रकरणामुळे खूपच त्रासल्या होत्या. त्या संपूर्ण दिवस नुसत्या बसल्या बसल्या बर वाईट बोलत होत्या. घराची सगळी काम ब्युटीच करत होती. काही काळानंतर वडिलांना कळलं की त्यांचं एक जहाज समुद्र काठी पोहोचले आहे. ते तेथे जायची तयारी करू लागले. जायच्या आधी त्यांनी त्यांच्या मुलींना विचारलं, तुम्हा तिघींसाठी काय घेऊन येऊ? कपडे, चप्पल, हार आणि ब्रेसलेट्स. आणि तुझ्यासाठी ब्युटी, सांग काय हवंय तुला? फक्त एक गुलाबाचं फूल डॅडी. वडील एक लांब बंतर गाठून त्या जहाजाकडे पोहोचले. त्या जहाजात कोणतंही सामानही नव्हतं आणि ते जहाज काही कामाचंही राहिलं नव्हतं. मायूस आणि हताश होऊन वडील घरी परतू लागले. अंधार होता होता ते एका जंगलात पोहोचले. तिथे पूर्ण शांतता होती आणि गारवा सुद्धा. बर्फ पडत होता. काही तास ते असेच चालत होते बर्फांवर. शेवटी एके ठिकाणी त्यांना एक किल्ला दिसला जिथे दिवे पेटत होते. ते मदतीच्या आशेने आत गेले. काही विचित्र होता तो किल्ला. सगळीकडे दिवे पेटत होते. डायनिंग टेबलवर जेवण ठेवलेलं होतं. अगदी चिमणी सुद्धा पेटत होती. पण माणूस एक सुद्धा दिसत नव्हता. त्यांनी हाका सुद्धा मारल्या पण काहीही उत्तर नाही मिळालं. किती वेळ थांबतील? जोराची भूक लागली होती ना. त्यांनी जेवण संपवलं आणि मग एका सुंदरशा बेडवर झोपून गेले. ते जेव्हा सकाळी उठले त्यांना घालण्यासाठी कपडे तयार मिळाले. ते खाली उतरले. त्यांच्यासाठी शानदार ब्रेकफास्ट तयार ठेवला होता. हा नक्कीच एखाद्या परीचा राजवाडा असणार, नाहीतर उगीच कोणी कोणाची मदत करतं का? ती भेटली तर नक्की आभार मानेन. किल्ल्यातून बाहेर येताना त्यांना बागेत गुलाबाचे फूल आढळले. त्यांना वाटले, मी आपल्या दोन्ही मुलींसाठी तर काहीही घेऊन जात नाही, कमीत कमी ब्युटीसाठी तरी काही घेऊन जातो. त्यांनी एक गुलाब तोडल्या क्षणी धरती कापू लागली आणि वारा वेगात वाहू लागला. झाडांच्या आडून एक राक्षसासारखा दिसणारा बीस्ट बाहेर आला. वडील त्या बीस्टला पाहून फारच घाबरले. मी तुला खायला दिलं, राहायला जागा दिली, घालण्यासाठी कपडे दिले आणि तू इकडे माझी गुलाब तोडतोयस, हीच आहे का तुझी माणुसकी? वडिलांनी त्या बीस्टची माफी मागितली आणि त्यांनी त्याला सांगितले की ते हा गुलाब आपल्या मुलीसाठी घेऊन जाणार होते. जी चूक तू केलीस त्याची शिक्षा मिळेल तुला, मला क्षमा कर. वडिलांनी त्या बीस्टची माफी मागितली. मी तुला एका अटीवर क्षमा करू शकतो. तुला तीन मुली आहेत, त्यापैकी एक जर माझ्या बरोबर राहिला आली तर मी तुला सोडेन. सांग मला, तुला हे मान्य आहे का? मनात ओझे घेऊन वडील घराकडे परतले. घरी पोहोचल्यावर दोन्ही स्वार्थी मुलींनी वडिलांची कहाणी ऐकली पण बीस्टच्या अटीकडे दुर्लक्ष केलं. ब्युटी त्या दोघींपेक्षा वेगळी होती. डॅडी, जर तुम्ही परवानगी दिलीत तर बीस्टकडे मी जाईन. दोघी स्वार्थी बहिणी फारच खुश झाल्या, कारण त्यांना असं वाटत होतं की सगळी चूक ब्युटीचीच आहे.
दुःख आणि नाईलाजाने वडील ब्युटीला किल्ल्याकडे नेण्यासाठी निघाले. पोहोचल्यावर पाहिलं की सगळं पहिल्यासारखंच दिसत होतं. टेबलावर जेवण होतं आणि एकही मनुष्य अवतीभोवती नव्हता. त्या दोघांनी जेवायला सुरुवात केली इतक्यात बीस्ट तेथे पोहोचला. त्याला पाहता क्षणीच ब्युटीची तब्येत खराब होऊ लागली, कारण बीस्ट तितकाच भयानक दिसत होता जितका तिच्या वडिलांनी त्याचं वर्णन केलं होतं. बीस्टने नम्रतेने विचारलं, तू तुझ्या इच्छेने इथे आली आहेस का? हो. मग उद्या सकाळी तुझे वडील इथून निघून जाते आणि पुन्हा इथे कधीही येणार नाही. ब्युटी दुसऱ्या दिवशी सकाळी जागी झाली तेव्हा तिचे वडील तेथून निघून गेले होते आणि शानदार ब्रेकफास्ट तिची वाट पाहत होता. ती काही काळ गार्डन मध्ये फिरत होती. गुलाब पाहता क्षणी ती दुःखी झाली. मग तिने किल्ल्याच्या आत प्रवेश केला. एक दरवाजा गुलाबांनी भरलेला होता. तिला काहीच कळलं नाही. ती आत गेली. पुष्कळ सुंदर रीतीने त्या जागेला सजवलं होतं. त्यात पुस्तके, फुले आणि वाद्ये ठेवलेली होती. तिने विचार केला की ज्या व्यक्तीने इतकी सुंदर सजावट केली आहे ती कोणाला दुखापत करू कशी शकते. मग तिने एक पुस्तक उचलले. त्या पुस्तकावर सोनेरी अक्षरांनी लिहिलं होतं, साहिबा तुझी इच्छा माझ्यासाठी हुकूम आहे. मी माझ्या वडिलांना पाहू शकले असते तर? ज्या क्षणी ब्युटी हे म्हणाली त्या क्षणी आरशात तिचे वडील तिला दिसले. ब्युटी खूप खुश झाली. तिचे वडील तिच्या समोर होते ना. त्याच रात्री बीस्ट डिनरच्या वेळी पुन्हा आला. मी तुला पाहू शकतो का ब्युटी? हा किल्ला तुमच्या मालकीचा आहे, मला का विचारता? नाही, आता हे सगळं काही तुझं आहे. तू म्हणालीस तर मी इथून निघून जाईन. ब्युटीला आश्चर्य वाटले हे ऐकून. मला तुला काही विचारायचंय. मी खरच खूप कुरूप आहे का? तिला सुचत नव्हते की काय उत्तर द्यावं. मग तिने मान हलवून होकार दिला. तू माझ्याशी लग्न करशील? यावेळी ब्युटीने जरा कठोरतेने उत्तर दिले, नाही. बीस्ट परत फिरून निघून गेला, दुःखी आणि हताश. दररोज डिनरच्या सुमारास बीस्ट ब्युटीला भेटत होता आणि तिची पुष्कळ काळजी घेत होता. असेच दिवस जात होते. आता ब्युटीला बीस्टची सवय झाली होती. हे जर सुंदर दिसले असते तर? काही महिने उलटले. आता ब्युटीला बीस्टची भीती वाटत नव्हती, शिवाय ती त्याला पसंत करू लागली. एके दिवशी तिला आरशात तिचे वडील आजारी असल्याचे आढळले. ती बीस्टकडे गेली आणि घरी जाण्याची परवानगी मागू लागली, कारण तिला तिच्या वडिलांची देखभाल करायची होती. नक्कीच तू जाऊ शकतेस, पण जर तू परत आली नाहीस तर तुझ्या विरहामुळे मी मरून जाईन. मी एका आठवड्यात परत येईन. बीस्टने ब्युटीला एक अंगठी दिली. त्या अंगठीला जर झोपते वेळी काढली तर ती जागी होईल सरळ किल्ल्यामध्ये. दुसऱ्या दिवशी सकाळी ती आपल्या वडिलांच्या घरी जुन्या बेडवर जागी झाली. ती स्वतःच्या वडिलांना पाहून खूप आनंदित झाली आणि तिच्या वडिलांचा अर्धा आजार असाच बरा झाला तिला भेटून. दुपारी ब्युटीच्या बहिणी ज्यांचं लग्न झालं होतं वडिलांना भेटण्यासाठी आल्या. घरी ब्युटीला पाहून त्यांना फार राग आला. त्यांनी ब्युटीला जाळ्यात अडकवण्याचं ठरवलं. तिला एक आठवडा आणखी येथे थांबवून घेऊ, बीस्टला राग येईल आणि तोच तिला मारून टाकेल. दोघी बहिणी ब्युटीकडे जाऊन रडू लागल्या आणि म्हणाल्या की त्यांना वेगळे नाही राहायचे. ब्युटीने नक्की केलं
की ती काही दिवस आणखी तिथे राहील. काही दिवसानंतर ब्युटीला बीस्टची आठवण येऊ लागली. एके रात्री तिला स्वप्न पडलं की बीस्ट गार्डन मध्ये गलित गात्र होऊन पडलाय. ती घाबरून जागी झाली. मी किती स्वार्थी झाले होते. तिने त्या क्षणी अंगठी काढून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती किल्ल्यात जागी झाली. ती दिवसभर बीस्टची वाट पाहत होती पण त्याचा काहीही थांब पत्ता लागत नव्हता. तासन तास ती काळजी करत होती पण बीस्टची काहीही माहिती मिळत नव्हती. ती अचानक गार्डन मध्ये गेली. बीस्ट तेथेच पडला होता, अगदी तसेच जसे तिने स्वप्नात पाहिले होते. ब्युटी पळत गेली त्याच्याकडे आणि त्याला मिठी मारली. बीस्टचे हृदय धडधडत होते. त्याने फार परिश्रमाने डोळे उघडले आणि म्हणाला, मला वाटलं तू येणार नाहीस म्हणून मी खाणं पिणं सोडून मृत्यूची वाट पाहत होतो. पण मला तर तू आवडतोस, माझ्याशी लग्न करशील का? त्याच वेळी काही जादू होऊ लागली. किल्ल्याची सुंदरता आणखी वाढू लागली. ब्युटीने समकत्या नजरेने चारी बाजूला पाहिलं आणि मग ती बीस्ट कडे वळली. तर तेथे एक तरुण आणि देखणा राजकुमार होता. त्याला पाहून ब्युटीला रडू आलं. तुम्ही कोण आहात? बीस्ट होते इथे, ते कुठे गेले? राजकुमार म्हणाला, मीच तो बीस्ट आहे. एका चेटकेणीने माझ्यावर जादू करून मला एक भयानक बीस्ट बनवलं होतं. जर तू मला लग्नासाठी विचारलं नसतंस तर मला आयुष्यभर बीस्ट बनूनच राहावं लागलं असतं. ब्युटी हे ऐकून खूप खुश झाली. खऱ्या अर्थाने तिला तिचं खरं प्रेम मिळालं होतं. त्या दोघांनी लग्न केलं आणि ते आनंदात राहू लागले. वर्षांपूर्वी या पृथ्वीवर खूप दूर सिंड्रेला नावाची एक सुंदर मुलगी राहत होती. सिंड्रेलाच्या आईच्या मृत्यूला खूप वर्ष झाली होती. तिच्या वडिलांनी तिला लहानाचं मोठं केलं होतं. जेव्हा सिंड्रेलाच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं तेव्हा तिच्या आयुष्यात बरेच बदल झाले. तिच्या वडिलांची दुसरी पत्नी आणि तिच्या दोन मुली त्यांच्या सावत्र वडिलांच्या घरी राहायला आले. पहिल्यांदा ते भेटले तेव्हापासून सावत्र आई सिंड्रेलाचा राग करत असे. ती आणि तिच्या दोन मुली सिंड्रेलाचं सौंदर्य आणि दयाळू मनाची खूप ईर्ष्या करत असे. सिंड्रेलाच्या सावत्र बहिणी सिंड्रेला इतक्या सुंदर नव्हत्या. एवढंच नाही तर त्या कठोर आणि बिघडलेल्या होत्या. एक दिवस सिंड्रेलाच्या वडिलांना कामानिमित्त लांबच्या प्रवासाला जावं लागलं आणि हीच ती वेळ होती जेव्हा सिंड्रेलाच्या आईने आणि तिच्या बहिणींनी तिचं आयुष्य नरक बनवून टाकलं. जेव्हा सिंड्रेला बगीचात आपल्या आवडत्या मित्रांसोबत गप्पा मारत होती तेव्हा तिची सावत्राई तिच्या जवळ आली. आजपासून तू या गच्चीवर राहायचंस, घरातली सगळी काम करायचीस आणि मला तुझे हे अशा कपड्यात वावरणं अजिबात पसंत नाही. सिंड्रेलाला कळत नव्हतं की यावर काय बोलावं. नाईलाज असल्यामुळे जसे तिने सांगितले तसे सिंड्रेलाने केले. तिने आपल्या वस्तू उचलल्या आणि गच्चीवर गेली. त्यानंतर घरातली सर्व कामे सिंड्रेला स्वतःहून करत असे. ती खूप दमत असे पण तिच्या सावत्र आई आणि बहिणींना तिची दया आली नाही. फरशा पुन्हा पुसून काढ, तुला धूळ दिसत नाही का? तू अजूनपर्यंत कपडे धुतले नाहीस, मला घालायला कपडे नाहीत. सिंड्रेला उंदीर आणि खिडकीवर येऊन बसणाऱ्या पक्ष्यांशिवाय कोणी मित्र नव्हते. थंडी वाजू लागली म्हणून रात्रीच्या वेळी सिंड्रेला खाली शेकोटी जवळ आली
आणि अंग शेकता शेकता तेथेच झोपी गेली. असेच दिवस सरले. एक दिवस शहरात राजाद्वारा एक घोषणा केली गेली. राजकुमाराच्या वतीने महालात एका पार्टीचं आयोजन करण्यात आलंय. लग्नासाठी पात्र असणाऱ्या सर्वच मुलींना या पार्टीमध्ये आमंत्रित केलं जात आहे. सावत्र मुलींनी ही घोषणा ऐकली आणि धावतच त्या घरी गेल्या आणि त्यांच्या आईला सांगितलं. पार्टीमध्ये सर्वात सुंदर तुम्ही दोघीच दिसणार आहात. राजकुमारने तुमच्या पैकी एकीची तरी निवड करावीच आणि त्यामुळे आपण महालात जाऊन राहू हो नाही. आपल्याला तुम्हा दोघींसाठी गाऊन आणि बुटांची खरेदी करायला हवी. चला खरेदीला जाऊया. सावत्र आई आणि बहिणी बाहेर निघून गेल्या. तेथेच उभी राहून या सगळ्या गोष्टी ऐकणारी सिंड्रेला उदास झाली. बरेच दिवस तयारी चालू होती. सावत्र बहिणींचे गाऊन शिवून आले होते. दररोज त्या दोघी आरशासमोर उभ्या राहून स्वतःला बजावत असे. आपणच या पार्टीमध्ये सुंदर दिसणार. शेवटी तो दिवस उजाडला. सावत्र बहिणी आज लवकर उठल्या होत्या. त्यांनी सिंड्रेलाला हाक मारली. सिंड्रेला सिंड्रेला लवकर ये. कुठे आहेस तू? लगेच आमच्या आंघोळीची तयारी कर. दिवसभर सिंड्रेलाने तिच्या बहिणींना तयार होण्यासाठी मदत केली. आई ग, जरा हळू केस विचार ना. सगळे केस काढून टाकशील का? संध्याकाळ पर्यंत दोघी पार्टीसाठी तयार झाल्या. तुम्ही दोघी छान दिसताय, खूपच छान. सिंड्रेलाने धीर करून सावत्र आईला विचारले. मी सुद्धा पार्टीला येऊ शकते का? कोण? तू? हो, त्यांनी सर्व तरुणींना बोलवलं आहे ना. पार्टीसाठी तुझा हा ड्रेस आहे का? राजकुमारला त्याच्याकरिता पत्नी हवी आहे, बोलकरी नाही. चला मुलींनो, पार्टीला झाला उशीर होतोय आणि तू लक्षात ठेव, झोपण्यापूर्वी सर्व काम झालीच पाहिजेत. सावत्र आई आणि बहिणी पार्टी करिता निघून गेल्या आणि घरात एकटीच सिंड्रेला रडू लागली. मी पार्टीला का नाही जाऊ शकत? आज जर माझे आई वडील जिवंत असते तर असं घडलंच नसतं. त्याच वेळी एक प्रखर प्रकाश दिसला. आधी सिंड्रेलाला कळेच ना की हे काय आहे. ती प्रकाशाकडे टक लावून पाहू लागली आणि अचानक प्रकाशाच्या मध्यावर एक सुंदर परी दिसली. माझ्या लाडक्या सिंड्रेला, रडू नकोस, तू सुद्धा पार्टीला जाशील. सिंड्रेलाला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. तिने गोंधळून विचारलं, मी जाऊ शकते का? माझी हालत बघा. काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्या मदतीला. मला एक भोपळा आणि 7 उंदीर आणून दे. सिंड्रेलाला कळत नव्हतं की या गोष्टी का मागवल्या आहेत, पण तिने तेच केलं जे तिला करायला सांगितलं होतं. आधी ती स्वयंपाकघरात गेली आणि मोठा भोपळा घेऊन आली. मग गच्चीवर गेली आणि तिच्या उंदीर मित्रांना घेऊन पुन्हा खाली आली. परीने तिच्या जादूच्या छडीने भोपळ्याचं रूपांतर एका घोडा गाडीत केलं. मग ती उंदरांकडे वळली. त्यापैकी एक ड्रायव्हर बनला आणि बाकी सुंदर 6 पांढरे घोडे बनले. आश्चर्याने सिंड्रेला घोडे आणि गाडी पाहत होती. तेव्हाच परी तिच्याकडे वळली. जेव्हा तिने तिच्या जादूच्या छडीने सिंड्रेलाला स्पर्श केला, तिचा जुना ड्रेस एक सुंदर गाऊन बनला. आणि तिच्या पायातील चपला सुंदर काचेचे बूट बनले. मी राजकुमारी सारखी दिसत आहे. आता पार्टीला जायची वेळ झालीये, पण घाबरू नकोस. घड्याळात 12 वाजल्याबरोबर तू घरी ये, कारण त्यानंतर तू आधी होती तशीच होशील. सिंड्रेलाने परीचं बोलणं नीट ऐकून घेतलं. मग ती घोडा गाडीत बसली आणि महालाकडे जाऊ लागली.
त्याची सुंदर घोडा काढी महालासमोर जाऊन थांबली. जेव्हा सिंड्रेलाने भव्य दरवाजातून महालात प्रवेश केला तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. ती खूप सुंदर आणि खानदानी दिसत होती. तिची सावत्र आई आणि बहिणी देखील त्या सुंदर महिलेला पाहतच राहिल्या. त्यांनी तिला ओळखले देखील नाही. अचानक पायऱ्यांवर राजकुमार दिसला. सिंड्रेला खरच पार्टीत उपस्थित असलेल्या सर्व तरुणींमध्ये सुंदर दिसत होती. राजकुमार पहिल्याच भेटीत त्या सुंदर मुलीच्या प्रेमात पडला. सगळेच उत्सुकतेने तिच्याकडे पाहत होते. तो हळूच पुढे आला आणि तिच्या जवळ आला. सावत्र बहिणींना खूप आनंद झाला की राजकुमार त्यांच्याकडेच येत होता. अरे वा, तो आपल्याकडेच येतोय. नाही, तो माझ्याकडे येतोय. पण राजकुमार पुढे गेला आणि सिंड्रेला समोर जाऊन उभा राहिला. हे सुंदर युवती, तुला माझ्यासोबत नृत्य करायला आवडेल का? सिंड्रेलाने विनयाने राजकुमाराला हो म्हटले. राजकुमार आणि सिंड्रेलाने उत्सुकतेने पाहत असलेल्या आमंत्रितांमध्ये नृत्य करायला सुरुवात केली. सिंड्रेला संगीत आणि नृत्याने एवढी प्रभावित झाली, तिला वाटलं जणू त्या महालात राजकुमार आणि ती फक्त दोघेच होते. ते दोघे रात्री उशिरापर्यंत नृत्य करत होते. सिंड्रेलाच्या लक्षातच आलं नाही की किती वेळ निघून गेला. अचानक तिचं घड्याळाकडे लक्ष केलं. मध्यरात्र उलटून गेली होती. त्याच वेळी सिंड्रेलाला परीचं बोलणं आठवलं. घड्याळात 12 वाजल्याबरोबर तू घरी ये, कारण त्यानंतर तू जशी होती तशीच होऊन जाशील. घाबरून जाऊन सिंड्रेलाने राजकुमाराला तेथेच सोडला आणि ती पळू लागली. जेव्हा ती महालाच्या पायऱ्या उतरत होती तिचा एक बूट तिथेच राहिला आणि तिच्याकडे तो घेण्याचा देखील वेळ नव्हता. जशी ती महालाच्या बाहेर पोहोचली घड्याळात 12 वाजले आणि पुन्हा सगळं तसंच झालं जसं आधी होतं. जेव्हा राजकुमार तिच्या मागे धावत आला तेव्हा त्याला तेथे तिचा बूट सापडला. हा बूट कोणाचा आहे ते शोधा, मग भले तुम्हाला राज्यातील सर्व मुलींना भेटावं लागलं तरी चालेल, तिला शोधून काढा. सिंड्रेला धापा टाकत घरी पोहोचली आणि थेट गच्चीवर गेली. ती राजकुमाराबरोबर घालवलेला वेळ आठवू लागली. तिला माहीत होत की तिच्याजवळ संधी नव्हती, तरीही ती राजकुमाराच्या प्रेमात पडली होती. राजकुमाराला त्या मुलीला शोधणं अशक्य होतं आणि जरी त्याने शोधलं असतं तरी ओळखलं नसतं. राजकुमारची माणसं राज्यात घरोघरी जाऊन त्या बुटाच्या मालकणीचा शोध घेऊ लागले, पण तो बूट एकाही मुलीच्या पायात बसला नाही. शेवटी राजकुमाराची माणसं सिंड्रेलाच्या घरी पोहोचली. राजकुमाराची गाडी घरासमोर थांबलेली पाहून सिंड्रेला खूप आनंदित झाली. सिंड्रेला तिच्या खोलीच्या बाहेर पडणार तेवढ्यात तिची सावत्र आई दरवाजात दिसली. तू कुठे निघालीस? तुला पण बूट घालून पाहायचं आहे का? कुत्सितपणे हसून सावत्र आईने गच्चीचा दरवाजा बंद केला. नाही, कृपा करून दरवाजा उघडा, कृपा करा. किती दयनीय गोष्ट आहे, राजकुमार आणि तुझ्यात काय साम्य असणार. माणसांनी आधी बारीक बहिणीला बूट घातला, पण तो तिच्या पायांसाठी खूपच लहान होता. पहा, हा माझ्या पायात किती छान बसलाय. नंतर जाड्या बहिणीने प्रयत्न केला, पण बूट तिच्या पायात जातच नव्हता. आपण दुसऱ्या पायात घालण्याचा प्रयत्न केला असता तर? त्यांनी खूप प्रयत्न केले पण यश आलं नाही. सिंड्रेलाने खिडकीकडे धाव घेतली, पण खिडकी खूप उंच होती.
ती रडू लागली. तिला रडताना पाहून तिचे उंदीर मित्र तिच्या जवळ आले. माझ्या सावत्र आईने मला कोंडून ठेवले, चावी तिच्याकडेच असेल. उंदीर दरवाजातून सरपटत बाहेर आला. सावत्र आई दरवाजात राजकुमारच्या माणसांसोबत उभी होती. तुम्ही उद्या का नाही येत? आज त्या खूप दमल्या आहेत आणि त्यांच्या पायावर सूजही आलीये. उंदराने सावत्र आईच्या स्कर्ट वर चढून चावी मिळवली आणि वर पळाला. त्याने दरवाजा खालून चावी आत सरकवली. चावी पाहून सिंड्रेलाला खूप आनंद झाला. दरवाजा उघडून ती लगेच खाली धावली. अरे तू कशी बाहेर आलीस? कृपया थांबा, जाऊ नका, मला सुद्धा बूट घालून पाहायचं आहे. सावत्र आई आणि बहिणी हे ऐकून जोर जोरात हसू लागल्या. शांत व्हा, राजकुमाराचा आदेश आहे की राज्यातील सर्व तरुणींनी बूट घालून पाहायचा आहे. जेव्हा सिंड्रेलाने बूट घातला तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटलं, कारण बूट तिच्या पायात बरोबर बसला होता. हे सुंदर मुली, हा बूट तुझा आहे का? सिंड्रेलाने मान हलवून होकार दिला. कृपया आमच्या सोबत महालात यावं. सिंड्रेला त्यांच्या सोबत महालात गेली आणि त्यांनी सिंड्रेलाला राजकुमारा समोर उभं केलं. आणि जेव्हा राजकुमारने सिंड्रेलाच्या डोळ्यात पाहिलं त्याला जाणीव झाली की त्या रात्री त्याने तिच्या सोबत नृत्य केलं होतं. त्याने सिंड्रेलाचा हात धरला. शेवटी मी तुला शोधून काढलंच, माझ्याशी लग्न करशील? आनंदाच्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी तिने राजकुमाराचा प्रस्ताव स्वीकारला. त्यांनी लग्न केलं आणि आनंदात जगू लागले.